फ्रेंड नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी बनवणार आहे दिवाळीच्या फराळामधील दुसरा पदार्थ, ते म्हणजे शंकरपाळी। तर एकदम मऊ खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवून दाखवते। आणि आपण सगळे काही असं वाटी किंवा मग पाव असे प्रमाण घेऊन नाही शंकरपाळी बनवत, तर आपण बनवतो अर्धा किलो, एक किलो, दीड किलो। तर मी तुम्हाला आज एका किलोची शंकरपाळी बनवून दाखवणार आहे, तेही एकदम बरोबर प्रमाण। तुम्ही पण हेच प्रमाण वापरा आणि बघा शंकरपाळी फसत नाही। बऱ्याच जणांच्या शंकरपाळी फसतात, म्हणजे कधी जास्त त्याच्यामध्ये डालडा पडतो, कधी कमी, किंवा मग कधी गोडचं प्रमाण कमी होते, कधी जास्त होते, तळताना फुटतात। तर तसं काहीही होणार नाही, एकदम व्यवस्थित असे शंकरपाळी होणार आहेत। तर ही पद्धत तुम्ही फॉलो करा, बघा तुमच्या शंकरपाळी कसे होतात आणि कशा झाल्या ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर। आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा। तर चला आता मी तुम्हाला दाखवते शंकरपाळीची रेसिपी। तर गोड शंकरपाळी करण्यासाठी सुरुवात पाण्यापासून करायची आहे। तर अगोदर मी आता 3 ग्लास पाणी घेणार आहे, एका किलोसाठी 3 ग्लासचं प्रमाण भरपूर होतं। आणि 3 वाटी साखर घेतलेली आहे। तर साखर टाकल्यानंतर पाण्याचं प्रमाण वाढते, त्यामुळं तुम्ही पाणी थोडं कमी केलं तरी चालेल, कारण नंतर थोडंसं पाणी राहतं याचं। तर आता हे आपण पूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची गॅसवर। आणि हे बघा पूर्ण साखर विरघळलेली आहे पाण्यामध्ये, आणि पाणी पण गरम झालेलं आहे। दुसरीकडे मी जे वनस्पती घी आहे ते पण गरम करून घेतलेलं आहे। आता बघा 1 किलो मैदा घेतलेला आहे। आता ह्या 1 किलो मैद्यामध्ये मी 1/2 किलो म्हणजे 1/2 लिटर वनस्पती घी घालणार आहे डालडा। तर आता हे अगोदर गरम आहे, तर आपण सुरुवातीला मी आता उलटण्यानेच मिक्स करणार आणि नंतर मग हातावरती घेऊन चांगलं दोन्ही पण एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करणार। तर आता हे सुरुवातीला खूप गरम आहे, तर अगोदर उलटण्याने मिक्स करून घेते। आणि हे बघा अगोदर मी उलटण्याने मिक्स करून घेतलं, आता हे पूर्ण गार झालेलं आहे, त्याच्यामुळे मी हातावर असं दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून घेणार आहे, कारण आपल्याला डालडा आणि मैदा दोन्ही पण एकजीव करून घ्यायचे आहेत। तर हे एकजीव करण्याची प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे, तरच शंकरपाळी एकदम खुसखुशीत होतात। नाहीतर टाकलं असंच आणि पाणी पण टाकलं, लगेच पीठ मळून करायला घेतलं तर शंकरपाळी व्यवस्थित होत नाही। तर अगोदर हे टाकल्यानंतर असं व्यवस्थित दोन्ही हातांनी चोळून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं आणि नंतरच मग पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, आणि जे मी साखरचं पाणी करून ठेवलेलं होतं ते पण आता गरमच आहे। आता याच्यामध्ये ते घालणार आणि परत उलटण्याने मिक्स करणार, म्हणजे जोपर्यंत हे गार होत नाही तोपर्यंत। तर आता हे पातळ झालं तरी चालेल, म्हणजे आपण चपातीला जसं पीठ मळतो एकदम मऊ त्या टाईपमध्ये मळलं तरी चालेल, कारण जेव्हा आपण पोळी लाटतो शंकरपाळी करण्यासाठी तेव्हा मग पटपट लाटता येईल। जास्त कडक जर केले तर खूप वेळ लागतो पोळी लाटायला, त्यामुळं खूप पातळ करायचं। आता मी बघा किती पातळ करणार आहे, कारण मग पटपट शंकरपाळी होतात आणि चांगल्या मऊ पण होतात। तर आता हे अशा पद्धतीने अगोदर सुरुवातीला मिक्स करून घेते आणि नंतर थोडं गार झालं की नंतर हाताने पीठ मळून घेते। आता हे व्यवस्थित गार झालेलं आहे आणि मग हाताने आता मळून घेणार आहे। तर सुरुवातीला खूप गरम होतं त्यामुळे हाताने मळता आलं नाही, आता व्यवस्थित गार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने एकदम मऊ चपातीला जसा गोळा मळतो आपण पीठ मळतो, त्या पद्धतीने आता मी हे पीठ मळून घेणार आहे। अशा पद्धतीने शंकरपाळी करण्यासाठी पीठ मळून झालेलं आहे, एकदम मऊ पीठ मळलेलं आहे मी। तर आता ह्याचे पोळी लाटायला पण खूप सोपी जाईल आणि कलर पण बघा पांढरा पांढरा नाही आहे, थोडासा मलकट कलर आलेला आहे। जसा गुलाबजामला आपण हे गोळा करतो तसा गोळा एकदम मस्त होतो आहे, तर त्याचं तेल पण सुटतं आहे बाहेर, खूप मस्त होतं आहे। चला आता शंकरपाळी करू। तेल तापायला ठेवलेलं आहे,